हॅलो फ्रेंड्स, रियल नंबर मधला पुढचा पार्ट आज आपण पाहतोय. बायनोमियल क्वाड्रेटिक सेट, द्विपद वर्गकरणी कशाला म्हटलं जातं बघू आपण. 3+√2, 5√3 मायनस 2, √5+√3, 5√2 मायनस 3√2, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द बायनोमियल क्वाड्रेटिक सेट. पाहता, बायनोमियल क्वाड्रेटिक सेट वर्णन करताना दोन नंबर्स ज्यांच्यामध्ये प्लस किंवा मायनस साइन आहे, म्हणजे दोन नंबरची बेरीज किंवा वजाबाकी असेल, की ज्या दोन नंबर पैकी एक नंबर आहे तो सर्ड असायला हवा आणि दुसरा नंबर आहे तो रॅशनल नंबर किंवा सर्ड असायला पाहिजे. इथं पाहतो आपण, हे दोन नंबर आहेत, त्यामध्ये हा रॅशनल नंबर आहे, हा सर्ड आहे. इथं हा सर्ड आहे आणि पुढे रॅशनल नंबर आहे, मध्ये मायनस साइन आहे. इथं दोन्हीकडे हे सर्ड आहेत, मध्ये प्लस साइन आहे. हे दोन्हीकडे सर्ड आहे, मध्ये मायनस साइन आहे. म्हणजे दोन्ही पैकी एक तरी किमान सर्ड असायला पाहिजे आणि मध्ये प्लस किंवा मायनस साइन पाहिजे, त्याला आपण बायनोमियल क्वाड्रेटिक सर्ट असं म्हणतो. कॉन्जुगेट पेअर कशाला म्हणायचं? वेन द प्रॉडक्ट ऑफ द टू बायनोमियल सर्ट इज अ रॅशनल नंबर, द पेअर ऑफ द बायनोमियल सर्ट इज कॉल्ड द कॉन्जुगेट पेअर. जेव्हा दोन बायनोमियल क्वाड्रेटिक सर्टचा गुणाकार एक येईल तेव्हा त्यांना कॉन्जुगेट पेअर असं म्हटलं जातं. इथे एक एक्झाम्पल पाहू आपण, √3+√2 अँड √3-√2. तुम्ही पाहताय हे बायनोमियल सर्ट आहे, फक्त मध्ये प्लसच्या ऐवजी काय आलेले रे, मायनस साइन आले. आता यांचा जर प्रॉडक्ट केला, बाजूला प्रॉडक्ट करू आपण, √3+√2 इन अनदर ब्रॅकेट √3-√2 इज इक्वल टू, गेल्या वर्षी तुम्ही फॉर्म्युला पाहिलेला आहे, a+b (a-b) इज इक्वल टू a² - b². या फॉर्म्युल्याप्रमाणे फर्स्ट टर्म स्क्वेअर केला तर √3 स्क्वेअर येतो 3, आणि मायनस √2 स्क्वेअर केला तर तो येतो 2, आणि 3-2 केलं तर किती येते 1. मी परत एकदा सांगतो, एकदा प्लस एकदा मायनस असा असेल तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर असं करता येईल आपल्याला, आणि दोघांची सबट्रॅक्शन केली तर 1 येतो. हा रॅशनल नंबर आहे म्हणून याला कॉन्जुगेट पेअर असं या दोघांना म्हटलं जातं. प्रॅक्टिस सेट 2.4, त्यातलं पहिलं √3 मल्टीप्लाय करायला सांगितले, फक्त गुणाकार करायला सांगितलंय, √3 × √7-√3. पहिल्यांदा याने याला गुणायचं √3 - √7 - √3 × √3. या दोघांचा गुणाकार केला तर 3 × 7 = 21 आतमध्ये जातील, मायनस √3 × √3 गुणाकार केला तर 3 येतो, म्हणजे किती रे, 3 × 3 = 9, 9 चे स्क्वेअर रूट काढलं तर परत 3 येतं, म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो √3 × √3 3. सेकंड, √5 - √7 × √2. पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा √5 × √2, मध्ये मायनस साइन, परत √7 × √2. यांचा गुणाकार केला तर 2 × 5 = 10 आणि 7 × 14 हे आन्सर येईल. त्यानंतर थर्ड, दोन ब्रॅकेट दिलेले आहेत, 3√2 - √3 आणि 4√3 - √2. पहिल्यांदा आपण 3√2 ने मल्टीप्लाय करू. हे पहा, 3√2 लिहिलं, त्याने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलंय, इथं ब्रॅकेट लिहिलंय, त्यानंतर मध्ये हे मायनस साइन घेतलं आपण आणि सेकंड टर्म घेतलं √3, √3 ने परत या ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलंय. मग आता या दोघांचा गुणाकार डायरेक्ट मांडणार आहे मी, 3 × 4 = 12, √2 × √3 = 6, त्यानंतर मध्ये मायनस साइन, 3√2 × √2 3 तसेच लिहिले आणि √2 × √2 किती आलं 2, त्यानंतर मायनस साइन मध्ये घेतलं, या दोघांचा गुणाकार लिहू आता आपण 4 आणि √3 × √3 3, मायनस मायनस प्लस होईल, √3 × √2 √6 येईल. आता हे लाईक टर्म्स आहेत पहा, 12 √6 आणि √6, 12 आणि इथं 1 असतो, 12 आणि 1 किती झाले 13, 13√6 हे फायनल त्याचा आन्सर येईल. इकडं -2 × 3 = 6 6 लिहिलं इथं आणि 4 × 3 = 12 इथं 12 लिहिलं, 6 आणि 12 यांना एकत्र केलं तर परत किती येतील रे 18 येतील. देअरफोर द फायनल आन्सर इज 13√6 - 18. 6 आणि 12 यांना एकत्र केलं तर 18, मायनस साइन तसंच राहील, मायनस मायनस प्लस करायचं नाही, ते गुणाकारामध्ये होतं, इथं ऍडिशन आहे.
रैशनलाइज द डिनोमिनेटर. सेकंड, हा डिनोमिनेटर आहे तो रॅशनलाइज करायला लावलाय. मागाशीच पाहिलं आपण की रॅशनलाइज करताना कॉन्जुगेट पेअरने जर मल्टिप्लाय केलं तर रॅशनल नंबर येतो. रूट सेवन प्लस रूट टू ची कॉन्जुगेट पेअर करताना फक्त हे प्लस काय करायचं, मायनस, म्हणजे रूट सेवन मायनस रूट टू ही कॉन्जुगेट पेअर येईल. त्याने वर खाली मल्टिप्लाय केलेले आहेत आता न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. मी परत सांगतो, दिलेली टर्म लिहायची आणि न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचं. वरचा गुणाकार वर लिहिला, एक ने मल्टिप्लाय केलं तर तोच येईल. खालचा गुणाकार करताना मगाशी पाहिलं आपण ए प्लस बी ए मायनस बी असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहितो. या फॉर्म्युलाप्रमाणे रूट सेवन स्क्वेअर मध्ये मायनस साईन आणि रूट टू स्क्वेअर सेकंड टर्म स्क्वेअर केला. वरचा न्युमरेटर तसाच लिहिला, रूट सेवनचा स्क्वेअर येतो सेवन आणि रूट टूचा स्क्वेअर येतो टू. सेवन मायनस टू केलं तर डिनॉमिनेटर मध्ये फाईव्ह येईल. इथं तुम्ही पाहताय खाली डिनॉमिनेटर हा रॅशनल नंबर आलाय, म्हणजे रॅशनलाइज झालेला आहे. नेक्स्ट, थ्री अपॉन टू रूट फाईव्ह मायनस थ्री रूट टू. त्याचं रॅशनलायझेशन करायचंय म्हणजे कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचंय. इथं मायनसच्या ऐवजी फक्त प्लस घ्यायचं आणि त्याने मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाइड बाय कॉन्जुगेट पेअर. वरचा प्रॉडक्ट आहे आयत असाच लिहिला आपण, आणि खालचा एकदा मायनस एकदा प्लस आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर ह्या टू रूट फाईव्हचा स्क्वेअर लिहिला इथं आणि मायनस साईन देऊन सेकंड टर्म स्क्वेअर थ्री रूट टूचा स्क्वेअर केला. इथं वर तुम्ही गुणाकार करू शकता असा, तीन दुने सहा रूट पाच. पण आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायला लावलाय, न्युमिनेटर मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. आपण ते तसंच ठेवून दिलं तरी चालेल. हे आहे तसंच ठेवलंय. खाली टूचा स्क्वेअर किती येईल, फोर. रूट फाईव्हचा स्क्वेअर फाईव्ह मायनस थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि रूट टूचा स्क्वेअर टू. चार पंचे वीस आणि नऊ दुने अठरा, वीस मधून अठरा गेले. ट्वेंटी मायनस एटीन इज इक्वल टू टू. वरचा न्युमिनेटर तसाच ठेवला. And so the final answer is 3 into bracket 2 root 5 plus 3 root 2 upon 2. Third example, 4 upon 7 plus 4 root 3. Either plus hai, minus ghya, conjugate pair tayar will, ani tene multiply kara doni bazula. Varcha product, aita sas lila apan 4 into bracket 7 minus 4 root 3. Ani khali. एकदा प्लस एकदा मायनस आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. वरचा प्रॉडक्ट करू आपण आता. चार सात अठ्ठावीस नाही केलं तरी चालणार आहे. चार सात अठ्ठावीस मायनस चार चौक सोळा रूट थ्री. वरचा आहे तसंच लिहिलं आपण हे प्रॉडक्ट करून. खाली रूट सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन आणि फोरचा स्क्वेअर सिक्सटीन, रूट थ्रीचा स्क्वेअर केला तर थ्री येतो. एकोणपन्नास मधून सोळत्रिक अठ्ठेचाळीस गेले, एकोणपन्नास मधून अठ्ठेचाळीस गेले तर एक राहतील. हा एक आहे, नाही म्हणला तरी चालतो. सो द फायनल आन्सर इज 28 मायनस 16 रूट थ्री. फोर्थ एक्झाम्पल, रूट फाईव्ह मायनस रूट थ्री. रूट फाईव्ह प्लस रूट थ्री, इथं प्लस आहे डिनॉमिनेटरमध्ये, मायनसने मल्टिप्लाय करायचं. पहा ती टर्म आहे तशी लिहिली आणि मायनसने त्याला मल्टिप्लाय केलं रूट फाईव्ह मायनस रूट थ्रीने, मल्टिप्लायड बाय कॉन्ज्युगेट पेअर. वरचा प्रॉडक्ट पहिल्यांदा आता या रूट फाईव्हने मल्टिप्लाय केलं, रूट फाईव्हने या सगळ्या ब्रॅकेटला, म्हणजेच रूट फाईव्ह मायनस रूट थ्रीला. त्यानंतर मायनस साईन मध्ये घेतलं आणि मग सेकंड टर्म घेतली आपण रूट थ्री आणि त्याने परत याला मल्टिप्लाय केलं. खाली एकदा प्लस एकदा मायनस आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर लिहिली. आता गुणाकार बघू आपण. रूट फाईव्ह इंटू फाईव्ह फाईव्ह मायनस रूट फाईव्ह इंटू थ्री रूट फिफ्टीन, पाच त्रिक पंधरा, मायनस तीन पाचे पंधरा, परत रूट फिफ्टीन येईल आणि मायनस मायनस प्लस रूट थ्री इंटू रूट थ्री केलं तर थ्री येईल. आता लाईट टर्म एकत्र करू. फाईव्ह प्लस थ्री एट मांडले, मायनस रूट फिफ्टीन मायनस रूट फिफ्टीन म्हणजे मायनस टू रूट फिफ्टीन, एकत्र एक आणि एक बेरीज दोन येईल, हे रूट फिफ्टीन तसेच राहतील. फाईव्ह मायनस थ्री सबट्रॅक्शन केली तर टू येईल. आता वर हा जो न्युमरेटर आहे ह्याच्यामध्ये टू कॉमन घेता येईल आपल्याला. टू जर कॉमन घेतला तर बेचोकाट इथं खाली फोर राहतील. हा टू कॉमन घेतल्यामुळे इथं फिफ्टीन राहतील फक्त. त्यानंतर हा टू आणि टू कॅन्सल करता येईल आपल्याला. सो द फायनल आन्सर इज फोर मायनस रूट फिफ्टीन. इथं हा प्रॅक्टिस सेट येतो संपतोय. आजच पेपरला पुढच्या महिन्याबद्दल आलेले, कदाचित केंद्र सरकार अजूनही शाळा पूर्ण सुरू करण्याच्या तयारीत दिसत नाहीये. काही का असेना, अभ्यास तर चालू ठेवला पाहिजे. या
महिन्यामध्ये येणाऱ्या आता पुढच्या मी झूम लेक्चर पण सुरू करेन. तोपर्यंत ही सगळी गणित व्यवस्थित लिहून घ्या. बरीच मुलं बघत नाहीत हे, मे बी तुमच्या वया सुद्धा अपूर्ण असतील. आय मोबाईल मध्ये लिहिता येईल कधीतरी, असं पेंडिंग काम ठेवू नका. मी तुम्हाला हे जे पीडीएफ पाठवतोय हे फार कष्टाने मेहनतीने तयार केलेले आहेत, नीट व्यवस्थित लिहून घ्या ते. समजायला तर काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, मला क्वेरी काही येत नाहीये त्याचा अर्थ हे सगळं समजतंय तुम्हाला आणि व्यवस्थित एक्सप्लेन करतोय मी ते. चला हे सगळं लिहून घ्या आणि आता इथून पुढे मी डेन्स लेक्चर घेईल, म्हणजे सारखी लेक्चर सुरू राहतील तुमची. आता आपल्याला सेमिस्टर एक्झामला समोर जावं लागेल, त्यामुळं अभ्यास करावा लागेल. टिल देन टेक केअर.